सोलापूर जिल्ह्यातून एकांगाचा थरका पुडवणारी घटना समोर आली आहे. शेतात काम करताना शेतकरी महिलेचा त्या एका चुकीमुळे जागीच मृत्यू झाला आहे. संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार भामाबाई महादेव कोळेकर असे मृत महिलेचे नाव असून ही घटना अशी की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर ह्या गावात महादेव कोळेकर हे पत्नी भामाबाई मुलगा व सून असे राहत असून मोलमजुरी करून पोट भरतात. गुरुवारी मोरवंची येथील रामा कोळेकर यांच्या शेतामध्ये मुगाची रास करण्यासाठी मजुरीने इतर महिलांसह भामाबाई कोळेकर या गुरुवारी गेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्या मुगाची गटुडे उचलून मशीनमध्ये टाकत असताना मळणी मशीन फिरवणाऱ्या ट्रॅक्टरच्या जॉईंटमध्ये व मळणी मशीनच्या यंत्रामध्ये साडी अडकली व त्यामुळे पाय अडकून त्या जोरात डोक्यावर आपटल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी त्यांना इतर महिला शेतमजुरांच्या मदतीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंद्रकांत ज्ञानदेव कोळेकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.